नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया ठळक घडामोडी. अमरावती जिल्ह्यात झाला ट्रक व एसटीचा भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर 30 प्रवासी गंभीर जखमी. नागपुरात कामगार नगर मधील नाल्याला लागली भीषण आग. नाल्यातील जमा असलेला कचरा आगीचे मुख्य कारण. आणि महाविकास आघाडी सरकारात कोणीही समाधानी नाही. सुधीर मुनगंटीवारांचे वक्तव्य. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर ट्रक व एसटी बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका चालकासह वृद्ध अशा दोघांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. तर जखमीपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एसटी बस ही यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आगाराची असून अमरावतीत येत होती. मात्र शिंगणापूर फाट्याजवळ ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात भीषण अपघात झाला. जखमींना सुरुवातीला नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागपुरात 6 एप्रिल रोजी कामगार नगर परिसरातील नाल्यात अचानक भीषण आग लागली असून ही आग जमा असलेल्या कचऱ्याला लागल्याचे उघडकीस आले आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला होता आणि अनेक दिवसांपासून नाल्याची साफसफाई न झाल्याने आग लागली असून त्याचे रूपांतर भीषण आगीमध्ये झाले. तर अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. किसी ने बीड़ी पी के फेंक दिया है कचरे में, उस वजह नाले में जो कचरा है जो आने जाने वाले वहाँ से जी, उन लोग ने वो बीड़ी हला के माचिस से वो फेंका गई है. उससे वो अंगार पकड़ा. आग बुझाने के लिए हमको 15 मिनट लग गया. आपको बड़े अंगार होने के कारण जी 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 हमको लग गया. मुख्यमंत्र्यांना वाटतं गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत नाही, कारवाई करत नाही, गृहमंत्री अटक करत नाहीत म्हणून नाराज आहेत. या राज्यांमध्ये अनेक मंत्री असे आहेत ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहेत त्या वेगाने पैसे खाता येत नाही, असे मत भाजपा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीमध्ये कोणीही समाधानी नाही, असे मत व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले, अधिकारी मंत्र्यांचं काम थांबवतात, मंत्री मुख्य सचिवांची तक्रार करतात. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपले दुःख वेदना व्यक्त केलंय. गडचिरोलीपासून गडलिंगपर्यंत जनता नाराज आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. सोबतच संजय राऊत यांच्यावरील कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले, कंगना रणावतच्या बांधकामावर बुलडोझर चालवून ऑफिस तोडायला निघाल्यावर तिने देखील मी कष्ट मेहनत करून ऑफिस बांधल्याचं सांगितलं होतं. आज संजय राऊत देखील तेच म्हणत आहे. दोघांमध्ये वैचारिक समानता आली हे एक मोठं यश मानलं पाहिजे. काही लोकांचा स्वभाव असा झाला आहे की स्वतःची चूक होते तेव्हा त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होता आणि स्वतःची चूक लपवतात, हा दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना CRPC 160 नोटीस जातो. 138 कोटीच्या भारत देशामध्ये कॅबिनेट मंत्री नारायण राणे साहेबांना 50,524 नोटीस जातो. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली असत्यमेव जयते, असा सर्व कारभार सुरू आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का? मुख्यमंत्र्यांना वाटतं की गृहमंत्री सुडाच्या भावनेनी वागत नाही, गृहमंत्री कारवाई करत नाही, गृहमंत्री अटक करत नाही म्हणून ते नाराज आहे. या राज्यामध्ये अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहे त्या वेगाने पैसे खाता येत नाही, आमच्या नसत्या कुठंतरी अटकतात, अधिकारी आमचं काम थांबवतात. आणि तुम्हालाही माहीत असेल की 4 मंत्री मुख्य सचिवाच्या विरुद्ध तक्रार करायला गेले होते. आमदार म्हणतात शिवसेनेचे की आम्हाला पैसे मिळत नाही. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपलं दुःख वेदना व्यक्त केलं आहे. यामध्ये आढाराव पाटील असतील, श्री गीते असतील, खासदार बंडू जाधव असतील, आमचे मित्र आमदार तानाजी सावंत असतील, एक मोठी यादी आहे. तर राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय आणि शिवसेना काय हे नाराज आहे. पण मग यांच्या नाराजीशी काही सोयर सुतूक नाही. मला चिंता आहे
चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत जनता नाराज आहे, आक्रोश आहे. परवा गडचिरोलीचा मोर्चा निघाला, हजारो लोक, गरीब, कष्टकरी, ज्यांच्या चेहऱ्यावरून अशी गरिबी टपकते तो आक्रोश बघितला. यांची नाराजी असो नसो, हे सेवाभावी वृत्तीने आले आहे. यांची नाराजीला कोणी आपल्या विदर्भाच्या भाषेत चाटसुद्धा नाही. प्रश्न असा आहे, हे जे गोरगरीब, कष्टकरी, दीन दुर्बल, शोषित पिढी, अंध अपंग, निराधार, असहाय्य, अनुसूचित जाती जमाती, शेतकरी, शेतमजूर नाराज आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यांची नाराजी दूर झाली पाहिजे. यांची नाराजी या जन्मात नाही, पुढच्याही जन्मात दूर झाली नाही तर काही बिघडत नाही. महिन्यांनी किंवा काही वर्षांनी तरी हा साक्षात्कार झाला. हेच वाक्य कंगना राणावतचं जेव्हा तुम्ही बुलडोझर चालवून तिचं ऑफिस तोडायला निघाले, हे सेम वाक्य ती म्हणाली होती की मी कष्ट केले, मेहनत केली, त्रास सहन केला आणि हे कार्यालय बांधलं. याच्यामध्ये छोट्याशा चुका असू शकतात, पण बुलडोझर घेऊन माझं कार्यालय तुम्ही तोडता आहात. कमीत कमी या घटनेनंतर कंगना राणावत आणि श्री संजय राऊत यांच्या विचारामध्ये समानता आली, हे एक मोठं यश मानलं पाहिजे. महाविकास आघाडी 25 लाखाच्या नाली बांधकामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची 3 वरांदळी येथील ग्रामपंचायत सदस्यांकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे 5 एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली. दिग्रस तालुक्यातील मोजा ग्रामपंचायत वरांदळी येथील नाली बांधकाम हे रोजगार हमी अंतर्गत योजनेचे काम चालू असून गावातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवून जेसीबी मशीनच्या सहाय्याने रोजगार हमी योजनेचे काम केले जात आहे, त्यामुळे ही तक्रार देण्यात आली. वरंदळी ग्रामपंचायत येथे रोजगार हमी योजनेच्या शासकीय 25 लाखाच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची 3 ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे लेखी तक्रार केली. या ठिकाणी असलेल्या नाली बांधकामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून सदर काम हे एस्टिमेटनुसार काम केले जात नाही, त्यामुळे या नालीचे काम तत्काळ थांबवून याची चौकशी करण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही व्हावी, ज्यामुळे गावातील होत असलेला भ्रष्टाचार थांबेल आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल, यासाठी ही तक्रार करण्यात आली. दिलेल्या माहितीनुसार सदर नाली बांधकामात नालीतील बेड हे मुरुम भरून आणि सिमेंट दगडाचा कमी वापर करून केल्या जात आहे. नालीची खोली आणि रुंदी कमी आहे तर कामाची विनाविलंब चौकशी करण्यात यावी, अशी विनंती या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. मारेगाव येथील बहुचर्चित उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक लिपिक यांना शेत मोजणीचे 5,000 रुपयांची लाच घेताना अमरावती येथील लाच लुचपत विभागाने आज मंगळवारला रंगेहात पकडले असून या घटनेमुळे पुरती खळबळ उडाली आहे. दिनांक 5 एप्रिल रोजी 5,000 रुपयांची लाच घेताना अधीक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. दरम्यान आर्थिक देवाणघेवाण करण्यात विशिष्ट बहुचर्चित असलेल्या या कारवाईने सर्वत्र समाधान व्यक्त केला जात आहे. यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. सहा एप्रिल भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आशिष गजानन खापरे, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक श्रीमती चेतना राजू टांग, डायरेक्टर ललिता पब्लिक स्कूल, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपुर शहर, पूर्व पार्षद व पूर्व शिक्षण सभापति नागपुर महानगर पालिका. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस के उपलक्ष्य में सभी को हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक गणेश शंकर रंभाड़, मंत्री उत्तर नागपुर भारतीय जनता पार्टी, अध्यक्ष उत्तर नागपुर भाजपा विनकर आघाड़ी. Love you, दीपिका. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन,
मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। श्रीलंकेत बनविण्यात आलेला तथागत गौतम बुद्ध या चित्रपटात बुद्धाची भूमिका साकारणारे गगन मलिक यांनी 6 एप्रिल रोजी सकाळी ड्रॅगन पॅलेस येथे भेट दिली। यावेळी थायलंड भिक्षू संघातील भिक्षू सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी गोगावा सोसायटीच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी त्यांचे स्वागत करत ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदनाचे आयोजन देखील करण्यात आले होते। मी काफी साल पहले की और इतना असर पड़ा, इंस्पायर हो गया कि मैं बौद्ध ही हो गया, तो आप समझ सकते हैं कि कितना बड़ा असर उस फिल्म का मुझ पर पड़ा होगा। वो करने के बाद मेरे मन में एक इच्छा थी कि मैं जो है धम्म का ज्ञान थोड़ा सा और प्राप्त करूं, और मुझे लगता था कि थाईलैंड से अच्छा कोई और देश नहीं है जहाँ मैं बहुत अच्छे से ये काम कर पाऊँगा। तो आज 2 महीने हो गए हैं मैं श्रामणेर हूँ और धम्म और अच्छे से सीखने की कोशिश कर रहा हूँ। और जो मेरा मिशन है, एक तो 84,000 मूर्तियाँ हैं जो सभी विहारों में मुझे भारत में बांटती हैं और सम्राट अशोक के कदमों पर चलते हुए, और दूसरा जो है, जो मेन है मिशन, वो बाबा साहब का सपना पूरा करना है एक बौद्धमय भारत का। आज ड्रैगन पैलेस टेंपल में मैं आया हूँ ताई जी के पास, और हमने यहाँ पर चैंटिंग की है। सबका बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है यहाँ मंक्स का, एक अच्छी एनर्जी है, एक पॉजिटिव एनर्जी है, और एक संदेश यहाँ से गया है एकता का, प्यार का, मैत्री का और करुणा का पूरे भारत में, ताकि हम सब लोग मिलकर आगे बढ़ें और इस भारत को एक बौद्धमय भारत बनाकर बाबा साहब जी का सपना पूरा करें। कामठी वरुण नितिन रावेकर यांची रिपोर्ट। एखाद्या महिन्यातील 10 दिवसांपूर्वीच्या तारखेचा वार विचारला तर आपल्याला वार्षिक कॅलेंडर चाळावे लागते, मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील 14 वर्षीय मुलीने वेगळीच किमया साधली आहे। तिला 10,000 वर्षातील कोणतीही तारीख विचारल्यास ती न चुकता 5 सेकंदात त्या तारखेचा वार सांगते। तिच्या या भन्नाट बुद्धीची दखल OMG बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे। पांढरकवडा येथील लक्ष्मीपंक चिंतावार ही गुरुकुल शाळेच्या 8व्या वर्गाला शिकत असून गणितात काहीतरी विशेष करावं आणि आईवडिलांचं नाव मोठं करावं अशी लक्ष्मीची सुरुवातीपासूनच इच्छा होती, त्यामुळे ती या विषयाबाबत यूट्यूबवरील वेगवेगळे प्रयोग देखील पाहत होती। 11 June 2012. The answer is Monday. डे रिकग्नाइज करते डेटनुसार, जर मला डेट सांगितलं तर मी त्या डेटची डे सांगते, त्या दिवशी कोणता वार होता ते सांगते, आणि हे मी 10,000 years मागचे आणि पुढचे सांगते। हे माझ्या मम्मीने पाहिलं होतं
आणि पुन्हा माझ्या मम्मीने मला विचारलं की तुला असं करता येते का. मग तेव्हापासून आम्ही त्याच्यावर मी त्याच्यावर फोकस केलं आणि मग फोकस केल्यावर मग आम्ही त्याच्यात थोडं केलं आणि मग दे काढायला. माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप सपोर्ट केलं, म्हणजे खूप एनकरेज केलं आणि क्वेश्चन विचारायचे. फॅमिली जॉईंट फॅमिली मेंबर्स आहेत, जॉईंट फॅमिली मेंबर्स म्हणून आजी आजोबापासून काका काकू मावशी मी सगळ्यांनी मला एक एक क्वेश्चन विचारत गेले. त्याच्यातून माझी प्रॅक्टिस घेतली, प्रॅक्टिस झाली. अजून प्रिन्सिपल सरनी पण मला खूप सपोर्ट आणि एनकरेज केलं. याच्या व्यतिरिक्त मला गिटार वाजवायला खूप आवडते, स्विमिंगचे पूर्ण मला प्रकार येतात आणि मला चेस खेळायला आवडते. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑनलाईन शिक्षण चालू असतानाच माझ्या पाहण्यात एक रेकॉर्ड आला होता. लक्ष्मीची बुद्धी ही लहान मुलापासूनच तल्लक असल्यामुळे मी तिला विचारलं का तू हे करू शकते का, तर लक्ष्मीने या गोष्टीचा होकार दिला आणि तिने प्रयत्न चालू ठेवला. प्रयत्न चालू असताना सुरुवातीला तिने 40-50 वर्षाचा ती तारीख जर तिला सांगितलं तर तिने त्याचा वाद ती चांगल्या प्रकारे सांगत होती. पण कुठेतरी आणखी त्यापेक्षा जास्त काहीतरी करायचं यामागे कुठेतरी सरावाची गोष्ट सराव कमी पडत होता. तेव्हा आमची ही जॉईंट फॅमिली आहे आणि यात तिचे आजी आजोबा काका काकू मामा मामी मावशी काका हे सर्वजण तिला तारीख फोनवर वगैरे विचारत गेले आणि विचारत असताना तिचा सराव एवढा चांगला झाला की ती आता सहजच 10,000 वर्षापेक्षा कोणतीही जर तारीख तिला विचारलं तर ती त्याचे वार क्षणातच सांगू शकत आहे. आणि आता प्रश्न असा पडत होता आम्हाला काय तिच्या या गोष्टीची नोंद करायची कुठं. तेव्हा सचिन कुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला OMG याचा कॉन्टॅक्ट दिला आणि आम्ही OMG बुक ऑफ रेकॉर्डला संपर्क केल्यानंतर त्यात तिच्या या कौशल्याची नोंद दिली आणि तिचा हा रेकॉर्ड बनला. आम्ही हा रेकॉर्ड तिच्या गुरुकुलच्या वर्गशिक्षिका ज्या एलिना मॅम आहे त्यांना दाखवला. तेव्हा त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं का खरंच असं कोणी करू शकते का. तेव्हा त्यांनी प्रिन्सिपल सरांशी संपर्क केला. प्रिन्सिपल सरांनी सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि तिला या गोष्टीबद्दल खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोत्साहन सुद्धा तिला दिलं. असं झालं की आमचे एक वर्गशिक्षक माझ्याकडे आले आणि लक्ष्मी चिंतावरावची आमची विद्यार्थी नाही जी गेल्या 10,000 वर्षाची तुम्ही कोणतीही तारीख सांगा त्या दिवशी जो वार ती 1-3 ते 4 सेकंदात सांगते. जुनं 10,000 वर्षाचं कॅलेंडर अवेलेबल नाही आहे पण पुढील 10,000 वर्षाचं अवेलेबल आहे. तुम्ही तिला पुढचे 10,000 वर्ष कोणतीही तारीख सांगा ती सांगते. आणि मधल्या काळात लॉकडाऊनमध्ये खरं तर सगळ्याच मुलांनी जवळपास मोबाईलचा वापर केला पण काही विद्यार्थ्यांनी त्याचा स्वतःच्या डेव्हलपमेंट करता स्वतःच्या प्रगतीकरता वापर केला. लक्ष्मीने त्याचा स्वतःच्या फायद्याकरता वापर केला ही आनंदाची गोष्ट आहे. गुरुकुल ही फक्त 4 भिंती आणि सिलेबस एवढ्यापुरता मर्यादित शाळा नाही असं मला वाटते. इट्स मोर दॅन स्कूल आणि आम्ही विद्यार्थ्यांना यावरती नेहमी प्रोत्साहन देत असतो. अनेक विद्यार्थी याचा फायदा घेतात याचा मला खूप आनंद आहे. लक्ष्मीला भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा. नागपूर जिल्ह्यासह रामटेक तालुक्यात अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी कठोर परिश्रम करायला तयार आहेत. त्यांना सुयोग्य संधी व वाव मिळाला तर ते मोठा पराक्रम गाजवून IAS होत लोकसेवा करण्यास तत्पर होतील असे सांगत राष्ट्रीय पंचायत राज ग्रामप्रधान सरपंच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी क्षेत्रातून IAS अधिकारी निर्माण झाल्यावरच आपणाला समाधान मिळेल असे प्रतिपादन पत्रकार परिषद केलं. रामटेकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रपाल चौकसे यांनी विद्यार्थ्यांच्या IAS होण्यासाठी प्रतिपादन केले. यावेळी रामटेकमधील मयूर गार्डन येथे झालेल्या पत्रपरिषदेत पंचायत समिती सभापती कलाताई ठाकरे, PT रघुवंशी, प्रदीप दियेवार, सरपंच विद्याताई चिखले, संजय गजभिये, मोहन सहारे आदी उपस्थित होते. तर यावेळी रोजगार निर्मितीसाठी त्यांची संघटना कोणकोणते पाऊल उचलणार आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. नागपूर जिल्ह्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचे संघटन बांधणार असून गाव स्वयंपूर्ण करणे हेच राष्ट्रीय पंचायत राज ग्रामप्रधान सरपंच संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. गाव समृद्ध झाले तर देशाच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामसमृद्धीचा मार्ग आपण सर्वांना सांगितला आहे. आता तोच मार्ग वास्तवात साकार करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय पंचायत राज ग्रामप्रधान सरपंच संघटना सूक्ष्म पातळीवर काम करणार असल्याची माहितीही संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी दिली. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. 100 रुग्णांना रोजगार भेटला
आज 200 रुपये तिकीट देऊन लोक रामटेकला जातात. भुकटमध्ये ते कोणत्या देवळात जात नाही, पण रामधामाला 200 रुपये काय तर त्याला एक आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केली. लोकांची नाडी आपण ओळखली आहे. लोक ते थोडा पारशी पंचायत समिती म्हणतो ते एकापेक्षा एक चांगली गाव आहे. रामटेक म्हटलं तर एकापेक्षा एक चांगली गाव आहे. अरुली आपलं विधानसभेत तिथेही सगळं काही आहे, सगळं काही आहे. फक्त त्याला जे मोटिवेशन आहे ते रूप द्यायचे आहे ते दिलं. आता जसं माझी एक सिंपल पॉईंट आहे, तर आपल्या रामटेकमधून किंवा रामटेक मतदारसंघातून आजपर्यंत एक तरी मुलगा हायर झालेला आहे, हायर IPS IRA नाही झालेला. काय झालं नाही का आपल्या इथं चांगले हां 2 वर्ष 3 वर्ष केव्हा तरी रामटेकमधून आहेर साठी संग्रामपूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून 5 एप्रिल दुपारी एकलारा बारोदा येथील शासकीय इकलास 35 एकर जमिनीवरील जवळपास 60 ते 70 वर्ष जुने निंबाचे झाडे अज्ञात लोकांनी मेकॅनिकल कटरच्या सहाय्याने तोडत चोरून नेत असताना गावातील नागरिकांनी बघितले. त्यावेळी हे अज्ञात पळून गेले, पण त्यांनी 5 ते 6 जुने आणि मोठे वृक्ष कापले. यावेळी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास विचारले असता त्यांना या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती अथवा त्यांनी परवानगी दिली नसल्याचं निष्पन्न झालं. बुलढाणावरून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. पोलिसांची कामे झालेली आहेत, तसेच इथे भुरट्या लोकांच्या मदतीने कोणीतरी आरा मशीनवाल्यांनी कडुलिंबाचे 5-6 झाडं अवैधरित्या कोणतीही शासनाची परवानगी न घेता कत्तल केलेली आहे. 7 ते 8 झाडाची कत्तल झालेली आहे. यांच्यावर कारवाई. एकलारा बानोदा येथील गायरान ज्याची गट नंबर आहे 129 महाराष्ट्र शासनाची ही ई क्लासची जमीन असून या जमिनीमध्ये मोठमोठाले शेता या लिंबाचे जे झाडं होते त्या झाडांची अवैधरित्या कोणाची परमिशन नसताना ग्रामपंचायतची महसूल विभागाची किंवा कोणत्याही प्रकारची परमिशन नसताना खूप मोठ्या प्रमाणात इथं अवैध झाडांची कत्तल झालेली आहे. आणि त्या या कत्तलीला गावातलाच कोणातरी भुरट्यांचा सहभागाच्या मदतीनं ही कत्तल केलेली आहे आरा मशीनवाल्यानं. यांच्यावर चांगली कारवाई झालीच पाहिजे. देशात वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे भंडारा जिल्हा काँग्रेस समितीतर्फे 5 एप्रिल 2022 ला महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शहरातील हुतात्मा स्मारक ते त्रिमूर्ती चौकापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चुलीवर स्वयंपाक करून गॅस दर वाढीचा निषेध नोंदवित मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशामध्ये 2014 पासून मोदीजींची सरकार आहे आणि प्रत्येक दिवस असं आहे की रोज रोज महागाई वाढत आहे. 2014 पूर्वी त्याने जर मोठ्या घोषणा केल्या होत्या महागाई बेरोजगारीवरती, पण खऱ्या अर्थानं महागाई एवढी वाढली की जवळपास 3 महिने आता महागाई त्यांनी रोखल्या गेली होती. कारण त्या 5 राज्यातल्या निवडणुका होत्या आणि निवडणुका संपल्याबरोबर एवढी महागाई वाढली. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, असोच्या औषधी, सिमेंट, लोहा हे सामान्य लोकांना घराचं बांधणंसुद्धा कठीण होऊन गेलेलं आहे आणि साधारण माणसाला औषधीसुद्धा घेणं कठीण झालेलं आहे. पेट्रोल डिझेलचा प्रवाससुद्धा करणं कठीण झालेलं आहे. आमच्या ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे की ज्या गॅस 350-400 रुपये होता त्यावेळेस भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराजची उभा या होत्या स्मृती इराणीजी ह्यांनी आंदोलन करायच्या आणि पण आज त्या 1000-1100 रुपये भाव झाल्यानंतर त्या गुप्प बसलेल्या आहेत आणि त्यांचा निषेध करण्याकरता आज महिलांनी चुलीवरती स्वयंपाक केलं. गॅसचे हंडे त्यांनी प्रत्यक्ष दाखवलेले आहेत आणि या अशा सरकारचे हल्ला कुठेतरी त्यांचे डोळे झाक झालेले आहेत. डोळे उघडण्याकरता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या निदर्शनानुसार आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आज महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे 1 ते 7 एप्रिलपर्यंत सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत आणि याचा एक परिपाक म्हणून आज या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन यू सी आय, सेवा दल, काँग्रेसच्या अन्य
घटक पक्षाच्या वतीनं आज हा आंदोलन ज्या ठिकाणून हुतात्मा स्मारक ज्या हुतात्म्यांनी ज्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं त्याग केलं पण हा देश विकायला काढण्याचं काम या देशाच्या संविधान बदलवण्याचं काम या देशातली पापी मोदी सरकार करत आहे आणि त्यांना कुठेतरी आजचा युवक थांबणार नाही या कुठेतरी म्हणून आम्ही हुतात्मा स्मारकामधनं आज रॅली काढलेल्या त्या भर उन्हामध्ये आमचे लोक सहकार्य केले आमच्या लोकांनी खऱ्या अर्थाने यावरून दिसून येतं की जनता संतापली आहे मोदीजींच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आज उन्हा सुद्धा लोक आमच्या सोबत होते आमचे कार्यकर्ते सोबत होते. आम्हाला हे विचारायचं आहे की जो पेट्रोल डिझेल गॅस चे भाव जे गगनाला पोहोचवले आहे आणि आमच्या कुटुंबाचा आणि महिलांचा बजेट बिघडलेला आहे. 2014 पासून त्यांची सरकार आलेली आहे तर ते 2014 पासूनच महागाई वाढवत चालले आहेत आणि जी स्मृती इराणी होती जेव्हा त्यांचे 460 रुपये सिलेंडर होता तेव्हा त्यांनी आमच्या सरकारला बांगड्या म्हणून हायर दिलं होतं. तर आज महिलांवर ही पाडी आली आहे की आम्ही पंतप्रधानांना आम्ही पण सुद्धा बांगड्या नाकात हा हायर म्हणून पाठवू आणि जेव्हा आमची सरकार होती तेव्हा मोदी सरकार पंतप्रधान नव्हते तेव्हा ते बोलले होते की या सरकारला महागाईचा मसुद्धा समजत नाही. तर आता ही मोदी सरकार कुठे झोपलेली आहे ही मेलेली आहे जो त्यांना समजत नाही की एवढी महागाई वाढलेली आहे आमचे मजूर वर्गांच्या महिला भगिनींच्या बजेट कोलमडला आहे म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो. या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय. तर VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार. भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक कृष्णा भाऊ खोपड़े, विधायक पूर्व नागपुर. भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक समाज सेविका राजश्री मांडळकर. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक राजू दरोड़े, वार्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रभाग 21. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक सुभाष भाऊ कोटेचा, भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य तथा प्रोटोकॉल समिति प्रमुख.